मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या संस्कृतीत विशेषत महाराष्ट्रात विविध व्रतवैकल्ये, कुलधर्म, उद्यापन यात सवाष्णपूजन करण्याची पद्धत आहे. आपणही आपल्या घरी असा काही समारंभ असेल तर सवाष्ण बोलवून तिला भोजन देतो व साडीचोळीचा आहेर करून तिचे पूजन करतो. पण सवाष्ण स्त्रीचे पूजन करण्यामागे काही शास्त्र आहे का असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर सवाष्ण पूजन का करतात, त्यामागे काय रूढी परंपरा किंवा शास्त्र आहे हे आता आपण जाणून घेऊयात. आपल्या धर्मात प्रत्येक प्राणीमात्रात तसेच माणसांमध्ये देव आहे असे मानतात. म्हणून सवाष्ण स्त्री म्हणजे देवी आहे असे मानून तिचे पूजन केले जाते. अशा प्रकारे सवाष्ण स्त्रीचे पूजन करून आपण अप्रत्यक्षरित्या देवीचेच पूजन करीत असतो. सवाष्ण स्त्रीचे पूजन करण्यासाठी सवाष्ण बोलविताना मनात काय भाव असावा, सवाष्ण स्त्री कशी असावी ते मी तुम्हाला सांगते. आपण सवाष्ण स्त्रीची उटी भरताना ज्या काही वस्तू तिला देणार आहोत ते दान नसून पूजन आहे हे आधी आपण लक्षात घ्यावे. त्यामुळे गरीब व गरजू स्त्रीला बोलविण्यापेक्षा अधिकार संपन्न व ज्येष्ठ अशी स्त्री सवाष्ण म्हणून बोलवावी. ती तृप्त असावी, कारण ती जर तृप्त असेल तरच ती आपल्याला मनापासून आशीर्वाद देऊ शकेल. तिला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा व्यंग नसावे. त्याशिवाय ती अपत्य असणारी असावी, तरच ती शांत मनाने आपल्याला आशीर्वाद व शुभेच्छा देऊ शकते. नाहीतर आपण गरीब व गरजू स्त्रीला सवाष्ण म्हणून बोलावतो व पूजनापेक्षा आपण तिला काहीतरी देत आहोत याचाच आपल्याला अहंकार वाटतो. त्यामुळे ते पूजन पूजन राहत नाही, ती फक्त फॉर्मॅलिटी ठरते. बऱ्याच ठिकाणी माहेरवाशील मुलगी किंवा ननंद सवाष्ण म्हणून बोलविली जाते, परंतु त्यांचा आपल्यावर साडीचोळीचा अधिकार मुळातच आहे. म्हणून त्यांना साडीचोळी देऊन जेवण देणे हे आपले कर्तव्यच आहे. म्हणून सवाष्ण म्हणून येणारी स्त्री ही इतर कोणी असावी, घराची मुलगी किंवा ननंद नसावी. शक्यतो सवाष्ण स्त्री आपल्या कुलगोत्राची नसावी. आपण सवाष्ण स्त्रीची ओटी भरतो त्यात साडीचोळी, तांदूळ, सुपारी, बदाम, खारीक, नाणे, अहळकुंड, गजरा, बांगड्या आणि इतर सौभाग्य अलंकार त्या ओटीत टाकतो. या प्रत्येक वस्तूचे एक वेगळे महत्त्व आहे. त्या प्रत्येक वस्तूपासून आपल्याला वेगवेगळ्या फळाची प्राप्ती होते. जसे साडीचोळी दिल्यास आपल्या घरात कपड्यांची कमतरता राहत नाही. तांदूळ दिल्यास आपल्या धनधान्यात वृद्धी होते. सुपारीमुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. बदामामुळे आपली बुद्धी तरबेज होते. खारीक दिल्यास आरोग्याची प्राप्ती होते. नाणे दिल्यास संपत्तीत वाढ होते. हळकुंडामुळे आपल्या वंशात वाढ होते. त्याशिवाय गजरा, बांगड्या व इतर सौभाग्य अलंकारांमुळे आपल्याला आनंद व समाधानाची प्राप्ती होते. सवाष्ण स्त्रीचे पूजन करताना तिला देवी मानून मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजन करावे. आपण काय देत आहोत यापेक्षा आपल्या मनात त्या स्त्रीविषयी कोणत्या भावना आहेत हे जास्त महत्त्वाचे. ज्या स्त्रीमध्ये तुम्ही देवी आहे असे पाहू शकता त्या स्त्रीला बोलवावे. सवाष्ण पूजन करताना नेहमी लक्षात असू द्यावे की हे पूजन आहे, कोणाला आर्थिक मदत, केळवण किंवा उरका पाडणे नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.